ठेकेदार ठेकेदार बनवणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था CEIIT पुणे घेऊन आले आहे खास सेमिनार। सेमिनारची वैशिष्ट्ये 10वी पास व त्यापुढील सर्वांसाठी ई टेंडरिंग एस्टिमेशन कामे मिळवणे संबंधित सर्व शंकांची उत्तरे। सेमिनार फक्त 50 जणांसाठी। ठेकेदार बनवण्यासाठी सांगली मधून यावर्षी फक्त 25 जागा। 20 मे ला सायंकाळी 4 वाजता स्थळ एम्बिशियस अकॅडमी माळी चित्र मंदिर चांदणी चौक सांगली। मोजक्या जागा, त्वरित कॉल करा 89 56 13 10 66। नमस्कार, मी नूतन, आपण पाहताय पलूस न्यूज एक्सप्रेस। पाहूयात आजची महत्त्वाची बातमी विस्ताराने। पलूस तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी। संपूर्ण पलूस तालुक्यात गुरुवारी सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। गेले 2-3 दिवसभर ढगाळ वातावरण। सध्या तापमानाचा पारा वाढला आहे, उष्णतेने अंगाची काहिली होत आहे। मात्र सायंकाळी अचानक पावसाच्या सरी पडल्याने वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला असून उकाड्याने त्रस्त नागरिकांनाही थोडासा दिलासा मिळाला आहे। पाऊस येण्यापूर्वी सायंकाळी 5 दरम्यान सर्व काळ्याकुट्ट ढगांनी भरलेल्या आभाळामुळे आसमंत अंधाराने व्यापून गेला। त्यानंतर वादळी वारा आणि ढगांच्या कडकडाटासह पावसाने झोडपले। पावसामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची एकच तारांबळ उडाली। पलूससह भिलवडी, अंकलखोप, नागठाणी, दुदंडी, आमणापूर परिसरात जोरदार सरी बरसल्या। या पावसामुळे उन्हामुळे दुपार धरणाऱ्या पिकांना फायदा होणार असला तरी हंगामपूर्व मशागती लांबणार आहेत। पलूस न्यूज एक्सप्रेस लाइक करा, शेयर करा, सब्सक्राइब करा पलूस न्यूज एक्सप्रेस।